नमस्कार मित्रांनो माय सपोर्ट्या मराठी यूट्यूब चॅनलवर तुमचे सर्वांचे मनापासून स्वागत आहे संपूर्ण महाराष्ट्रासाठी आताच्या क्षणाच्या सर्वात मोठ्या आणि महत्त्वाच्या ठळक बातम्या राज्यात सात धडाकेबाज निर्णय बावीस जुलैपासून लागू एकवीस जुलै शुक्रवार काही मिनिटांपूर्वीच्या ह्या बातम्या आहेत यासंदर्भात सविस्तर माहिती या व्हिडिओत जाणून घेऊया तत्पूर्वी तुम्ही माय सपोर्ट या मराठी यूट्यूब चॅनलवर नवीन असाल तर खाली दिलेल्या लाल रंगाच्या सबस्क्राईब बटनावर क्लिक करा आणि समोरील बेल आयकॉन क्लिक करा जेणेकरून महाराष्ट्राच्या ताज्या बातम्या तुमच्यापर्यंत सर्वात आधी पोहोचतील तर चला सविस्तर बातम्या जाणून घेऊया तर बघा पहिली सर्वात मोठी आणि महत्त्वाची बातमी राज्य मंत्रिमंडळाची महत्त्वपूर्ण बैठक आज होत असून या बैठकीत इरशाळवाडीतील दुर्घटनेबद्दल महत्त्वाची चर्चा होणार आहे यासोबत राज्यातील डोंगर पायथ्याशी असलेल्या गावांबाबत काय उपाययोजना करता येईल यावर देखील बैठकीत निर्णय होणार आहे त्यानंतरची सर्वात मोठी आणि महत्त्वाची बातमी बघा रायगड जिल्ह्यातील इरशाळवाडी या ठिकाणी दरड कोसळून दुर्घटना घडली आहे बुधवारी रात्री घडलेल्या दुर्घटनेमध्ये आतापर्यंत सोळा लोकांना आपला जीव गमवावा लागला आहे तर अठ्ठ्याण्णव जणांना वाचवण्यात यश आलं आहे गुरुवारी संध्याकाळी पडणाऱ्या मुसळधार पावसामुळे या ठिकाणच्या बचाव कार्यात अडथळे येत होते त्यामुळे बचाव कार्य थांबवण्यात आलं होतं आज सकाळी साडेसहा वाजता हे बचाव कार्य पुन्हा सुरू करण्यात येणार आलं आहे त्यानंतरची सर्वात मोठी आणि महत्त्वाची बातमी बघा खारघरमध्ये पार पडलेल्या महाराष्ट्र भूषण पुरस्कारामध्ये घडलेल्या घटनेची चौकशी पूर्ण होत नाही यावर विरोधकांनी आवाज उठवत सरकारला गुरुवारी धारेवर धरलं होतं आजही या विषयावर चर्चा करण्याची मागणी करत विरोधक आक्रमक होण्याची शक्यता आहे त्यानंतरची सर्वात मोठी आणि महत्त्वाची बातमी बघा ठाणे पालघर रायगड रत्नागिरी आणि सिंधुदुर्ग या पाच जिल्ह्यांना उद्या रेड अलर्ट जारी करण्यात आला असून या तीन जिल्ह्यामध्ये पुढील अठ्ठेचाळीस तासात अतिवृष्टी होण्याची शक्यता आहे त्यामुळे खबरदारीचा उपाय म्हणून या पाचही जिल्ह्यातील शाळांना आजही सुट्टी जाहीर करण्यात आली आहे तसंच या जिल्ह्यामधल्या नागरिकांनी घराबाहेर पडताना काळजी घ्यावी त्यांनी आवश्यक असेल तरच घराबाहेर पडावं असं आवाहन जिल्हा प्रशासनाकडून करण्यात आलं आहे मुंबईत आज शाळा सुरू राहणार असून पावसाची परिस्थिती पाहून इतर निर्णय घेतील घेतले जातील असं प्रशासनाने सांगितले आहे त्यानंतरची सर्वात मोठी आणि महत्त्वाची बातमी बघा ईडीने आज कोविड घोटाळा प्रकरणात सुजित पाटकर आणि डॉक्टर किशोर बिसुरे यांना दोघांना अटक करून न्यायालयात हजर केलं असता त्यांना सात दिवसाची पोलीस कोठडी सुनावली आहे यापूर्वी ईडीच्या अधिकाऱ्यांनी आदित्य ठाकरे यांचे निकटवर्तीय सुरज चव्हाण व आय अधिकारी संजीव जयस्वाल यांचीही चौकशी केली होती त्यामुळे आता पुढील अटकेचा नंबर कोणाचा यावर सर्वांचं लक्ष लागलेलं ला आहे त्यानंतरची सर्वात मोठी आणि महत्त्वाची बातमी बघा पुण्यातील लवासा प्रकरणात पवार सी बी सीबीआय चौकशीचे आदेश द्या अशी मागणी करत मूळ तक्रारदार नानासाहेब जाधव यांनी मुंबई उच्च न्यायालयात फौजदारी जनहित याचिका दाखल केली आहे या याचिकेत शरद पवार माजी उपमुख्यमंत्री अजित पवार आणि खासदार सुप्रिया सुळे यांच्यासह पवार कुटुंबियांचे निकटवर्तीय अजित गुलाबचंद यांच्याविरोधात तक्रार करण्यात आली आहे या याचिकेवर आज हायकोर्टात सुनावणी पार पडणार आहे त्यानंतरची सर्वात मोठी आणि महत्त्वाची बातमी बघा कोल्हापुरात गेल्या तीन दिवसांपासून मुसळधार पाऊस सुरू असून पंचगंगा नदीची पाणी पातळी अजूनही वाढतच आहे सध्या पंचगंगा नदी ही चौतीस फुटावरून वाहत आहे पावसाचा जोर रात्रभर असा सुरू राहिला तर आज पंचगंगा इशारा पातळी गाठू शकते एकोणचाळीस फूट ही पंचगंगा नदीची इशारा पातळी व त्रेचाळीस फूट ही धोका पातळी आहे